बातमी आणि घडामोडी बघण्यासाठी आमच्या न्यूज सुपर वन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने भारत बंदला राहत्याच्या तहसीलदारांना निवेदन देऊन जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे। या बंदमध्ये राहता तालुका अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, लाल निशान पक्ष, छोटे मोठे व्यापारी, मनसे आणि इतर सामाजिक पक्ष सहभागी झाले होते। आज या देशामध्ये शेतकऱ्यांनी जे काही आंदोलन दिल्लीच्या रस्त्यावर चालू केलेलं आहे, या आंदोलनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेब यांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे। मी पण एक जिल्हा सरचिटणीस या नात्याने या आंदोलनाला पाठिंबा देतो। तसेच ज्या लोकांनी, ज्या लोकप्रतिनिधींनी अनेक वर्षापासून, गेली 50-60 वर्षापासून शेतकऱ्यांच्या जीवावर सत्ता मिळवली, 3-3 कारखान्यांना ऊस शेतकऱ्यांचा मिळवला, अशा लोकप्रतिनिधींनी, अशा काही कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांना, शेतकऱ्यांना या आंदोलनामध्ये सहभागी होऊ नका, दुकानं बंद करू नका, अशा प्रकारची त्या ठिकाणी सांगण्यात आलं। अशा सांगणाऱ्यांना व्यापाऱ्यांनी, शेतकऱ्यांनी बोलून दिलं आणि 100% राहता शहरातील व्यापाऱ्यांनी बंद पाळला, याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे, त्यांना मी धन्यवाद देतो। जय हिंद। या संघटनेने जो भारत बंदचा हाक दिली, या आंदोलन केलं, या आंदोलनाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे साहेब यांनी शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे राहता तालुक्याच्या वतीने या ठिकाणी पूर्ण गाव बंदचं आवाहन करून या ठिकाणी या संघटनेला पाठिंबा दिलेला आहे। तसेच या राहता शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे जे शेतकऱ्यांचे कैवारी म्हणणारे राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज शेतकऱ्यांचे वैरी म्हणून या ठिकाणी जे वागणूक दिलेली, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी जे काही पोस्टर व्हायरल केलेले आहे की दुकानं उघडा, हे जे आंदोलन हाणून पाडण्याचा त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे, परंतु त्यांचा खरा चेहरा आज या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांसमोर आज या ठिकाणी उघडा पडलेला आहे। तरी त्यांनी केलेल्या या कृत्याचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो व या आंदोलनास शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी पाठिंबा देतो। शेतकऱ्यांच्या विरोधी जे 3 कायदे केलेले आहेत, ते कायदे रद्द करावेत। या दृष्टिकोनातून संपूर्ण देशभर, पंजाब आणि हरियाणा हेच नाही तर संपूर्ण देशातले शेतकरी दिल्लीवरती जाऊन धडकलेले आहेत आणि संपूर्ण भारत देश बंदची आज सर्व शेतकरी संघटनांनी जी हाक दिलेली आहे त्या हाकेला आमचाही पाठिंबा आहे। म्हणून आज अहमदनगर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीनं मी या भारत बंदला पाठिंबा देत आहे। मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधी जे 3 कायदे केलेले आहेत ते रद्द करावेत। मीही एक शेतकरी महिला आहे, भारत हा कृषी प्रधान देश आहे, शेतकरी जगला तरच सर्व जगतील हा महत्त्वाचा उद्देश या ठिकाणी आहे आणि म्हणून मोदी सरकारने हे 3 कायदे तातडीने रद्द करावेत। कारण आज तोंडी जर तुम्ही सांगत असले की आम्ही हमी भाव दिलेला आहे, परंतु आज कोणताही शेतकरी तुमच्या तोंडी आश्वासनावर थांबायला तयार नाही। कायदा झाला तरच शेतकरी वाचणार आहे, म्हणून आजच्या बंदची हाक दिलेली आहे। आजच्या बंदला महिला काँग्रेसच्या वतीनं मी या ठिकाणी पाठिंबा। सर्व मंडळींनी व्यापारी बंधूंना विनंती केली की कृषी विधेयकाला विरोध करण्यासाठी या ठिकाणी आज राहता बंद सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात यावा आणि या विनंतीला प्रामुख्याने राहता शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी जो पाठिंबा दर्शवला, या सर्व व्यापाऱ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो। कारण गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांची चळवळ ही उभी राहिलेली आहे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव दिला जात नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न जाणीव कुणाला राहिले नाही। अनेक आमदार खासदार या आपल्या मतदारसंघातील आहेत, ते मात्र या प्रशासनामध्ये आणि जनतेमध्ये दिशाभूल करण्याचं काम करीत आहे। काही लोकांनी काल मोबाईल व्हॉट्सअपला मेसेज केला आणि सांगितलं की तुम्ही या आंदोलनात सहभागी होऊ नका, मात्र या राहतेकरांनी
त्या व्हॉट्सअप मेसेजला त्याच प्रमाणामध्ये पाठिंबा दर्शवला. मी या सगळ्या व्यापाऱ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. तसेच पहिल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत बंधूंनो, लहानपणी ज्या पुस्तकात आपण शिकवलं जायचं त्या ज्या वर्ग आपले शिक्षक शिकवायचे, शेतकरी आज भारतामध्ये जवळ 70-75% शेतकरी वर्ग आहे. अजून पण ते काय बदल नाही काय, आज पण जवळ आपण पाहिलं तर 70-75% आज आपला भारत देश हा शेती प्रधान देश आहे. त्याच्या 75% शेतकरी वर्ग आहे. तर मला एक समजत नाही, केंद्र सरकार जे बसलं तिथे शेतकऱ्यांच्या जेव्हा तिथे बसलेलंय तर त्यांना कधी बुद्धी भेटेल, कधी सद्बुद्धी भेटेल की त्यांनी शेतकऱ्यांबद्दल त्यांनी विचार केला पाहिजे. जर आज 75% लोक वर्ग आज त्यांचे परपंच वेटीस निघलेले, कर्जबाजी झाले, त्यांचे सातबारे उतरले, बँकेच्या बोजनी काय उतरले, हा कोणाकडेसाठी कधी ते निर्णय घेतील, कधी ते ठोस निर्णय घेतील. तर माझी केंद्र सरकार विनंती आहे, त्यांनी जे 3 कायदे जे त्यांनी आता गुपचूप पास करून घेतले तर त्यांनी ते बंद करावे, त्यांनी ते मागे घ्यावे. आणि शेतकरी नेत्याला बोलून एक बैठक घेऊन त्याच्यावर काय विचार विनिमय करून त्याच्यावर काय तोडगा निघेल हा त्यांनी तो तोडगा काढावा आणि शेतकरी हिताचा तोडगा काढावा हीच मी त्यांना विनंती करतो. यावेळी राहता नगरपरिषद उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, बाळासाहेब गिधाड, मोहन सदापळ, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस शशिकांत लोळगे, कॉम्रेड LM डांगे, राजू अग्रवाल, भागुनाथ गाडेकर, रामा सदापळ, नंदू सदापळ, भागवत लांडगे, विश्वनाथ वाघ, भगवान टिळेकर, कॉम्रेड राजेंद्र बावके आदी मान्यवर उपस्थित होते. न्यूज सुपरवनसाठी ज्ञानेश्वर झोरे, राहता.